नमस्कार, आपण पाहत आहात बोरफळी टिप्स। भारतीय राशीचक्रातील तिसऱ्या क्रमांकाची रास म्हणून आपण मिथुन या राशीस ओळखतो। आज दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी मिथुन राशी जर आपल्याला पाहायची असेल तर आपल्याला पश्चिमेकडे तोंड करून थांबल्यानंतर सारथी नक्षत्राच्या थोड्या वरच्या बाजूस आणि मृग नक्षत्राच्या उजव्या बाजूस हे राशी मिथुन ही राशी पाहायला मिळेल। आता या राशीमध्ये जे प्रमुख तारे आहेत त्याची आपण माहिती पाहणार आहोत, कारण या राशीमध्ये एकूण 16 तारे आहेत। त्यातले आपण 5 जे प्रमुख तारे आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला आहे पोलॅक्स, हा बीटा तारा आहे। हा पृथ्वीपासून सरासरी 34 प्रकाशवर्ष दूर अंतरावर आहे। त्यानंतर आहे दुसरा प्रमुख तारा कॅस्टर, हा अल्फा स्टार आहे। हा जवळपास 52 प्रकाशवर्ष दूर, पृथ्वीपासून सरासरी 52 प्रकाशवर्ष दूर इतक्या अंतरावर आहे। आता हे बीटा आणि अल्फा हे जे कोण दोन तारे आहेत ते पुनर्वसू नक्षत्राचा भाग आहे, किंवा पुनर्वसू नक्षत्रामध्ये या दोन ताऱ्यांचा समावेश होतो। त्यानंतर आहे डेल्टा स्टार, डेल्टा स्टार 62 हा जवळपास 60 प्रकाशवर्ष दूर इतक्या अंतरावर आहे। त्यानंतर आहे गॅमा अल्हेना, हा जवळपास 105 प्रकाशवर्ष अंतरावर आहे। त्यानंतर येतो ॲप्सिलॉन, हा 904 प्रकाशवर्ष, सरासरी 904 प्रकाशवर्ष अंतरावर आहे। हे जे आपण 5 तारे पाहिले हे मिथुन राशीमधील महत्त्वाचे तारे होते। बाकीचे हे तारे याविषयी आपण नंतर माहिती पाहूत। हे प्रमुख 5 तारे आपण पाहिले। आता या मिथुन राशीमध्ये बरेच ओपन क्लस्टर्स आहेत, त्याच्यात ते मुख्य ओपन क्लस्टर जे आहेत NGC 2304, NGC 2331 आणि M35 हे 3 प्रमुख ओपन क्लस्टर्स आहेत। ही जर राशी तुम्हाला सध्या पाहायची असेल तर आज दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी जर आपण पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिलात तर ओरायगा नक्षत्राच्या थोडं वरच्या बाजूस आणि मृग नक्षत्राच्या उजव्या बाजूस या बाजूस तुम्हाला ह्या या ठिकाणी तुम्हाला शुक्र ग्रह पण दिसेल। अशा प्रकारे तुम्ही या नक्षत्राची माहिती मिळवू शकता किंवा या नक्षत्र पाहू शकता। अशाच प्रकारे नवीन राशींची माहिती व नक्षत्राची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे चॅनल पाहत राहा। धन्यवाद।